नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कटा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या असे विज्ञान या विषयातील महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तुमचा जो ऑफलाईन पेपर होणार आहे ग्रुप डीचा त्यामध्ये तुम्हाला जे पंचेचाळीस मार्काला जी के शिक्षण आहे त्यामध्ये तुम्हाला विज्ञानचे कमीत कमी पंधरा ते जास्तीत जास्त वीस प्रश्न पाहायला भेटतील तर ते प्रश्न होतात आपण या व्हिडिओच्या सिरीज मार्फत कवर करत आहोत सुद्धा मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसेल तर त्या सर्वांची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला वर आय बटनवरती ते दिलेली आहे त्यावरती क्लिक करून याआधीचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तसेच मी प्रत्येक विषयानुसार सुद्धा व्हिडिओ तयार केलेले आहेत त्याची सुद्धा लिंक तुम्हाला वर आय बटनवरती आणि प्लेलिस्टवरती भेटून जाईल तिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी देण्याचा व्हिडिओ आम्ही प्रयत्न करत असतो अजून विद्यार्थी मित्रांनो ग्रुप डीचे हॉलटिकीट आलेली नाही आहेत जसे ते येतील त्याची अपडेट तुम्हाला सर्वात आधी देण्यात येईल काल काही जणांचे हॉलटिकीट डाउनलोड झालेले आहेत नंतर सर्वर क्रॅश झाल्यामुळे ते बंद पडण्यात आलेलं आहे तर आज तुमचे संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट भेटून जातील चला तर पाहूत आजचे महत्वाचे असे प्रश्न उत्तरे प्रश्न क्रमांक एक तुमच्या स्क्रीनवरती शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कमध्ये असणार आहे त्याचं उत्तर सर्वांनी खाली कॉमेंट करून सांगायचं आहे पहिला प्रश्न आहे हृदयातील रक्त वाहिन्यातून शरीरात आणि तिथून पुन्हा हृदयात नेण्याची प्रक्रिया म्हणजे डायडॅस असते तर विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण रक्ताभिरिशरण असे म्हणतो म्हणण्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोन पानाचे उत्सर्जन होण्याच्या या क्रियेला डायडॅश असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो पाण्याचं जे उत्सर्जन होते या क्रियेला आपण बाष्पोषण असे म्हणतो त्यामुळेचं उत्तर आहे बाष्पोषण प्रश्न क्रमांक तीन मानवी शरीरातील ज्ञानेंद्रियापैकी खालीलपैकी महत्वाचे ज्ञानेंद्रिय कोणते तर विद्यार्थी मित्रांनो इथे जे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शननुसार तुमचे डोळा आणि कान हे दोन ज्ञानेंद्रिय आहेत त्यामुळे याचं जे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार एक आणि दोन हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक व सामाजिकरित्या पूर्णता चांगली असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो ही जी व्याख्या आहे ती जागतिक आरोग्य संघटना यांनी केलेली आहे त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त एक प्रश्न क्रमांक पाच ताप येणे डोकी दुखणे भूक न लागणे पोट दुखणे ही सर्व कशाची लक्षणे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी लक्षणे आहेत ती एखाद्या रोगाची लक्षणे आहेत त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रोग प्रश्न क्रमांक सहा संक्रमण रोगाचे खालीलपैकी कोणते प्रकार पडतात तर विद्यार्थी मित्रांनो इथे जे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायानुसार सर्वजन्य रोग संपर्कजन्य रोग आणि साथीचे आजार तर साथ हे तिन्ही पर्याय बरोबर असतील त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील पिकी सर्व प्रश्न क्रमांक सात क्षयरोग इन्फ्लुएन्झा हे कोणत्या रोगाचे उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो रोग आहे तो संसर्गजन्य रोग आहे त्यामुळेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संसर्गजन्य रोग प्रश्न क्रमांक आठ तरुण माणसाच्या श्सोश्वासामध्ये वेग दर मिनटाला डॅडॅश असतो तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे उत्तर असेल ते पर्याय क्रमांक दोन पंधरा ते वीस इतका त्याचा वेग असेल प्रश्न क्रमांक नऊ कार्बोदके ही खालील कशापासून बनलेली कार्बनी संयुक्त आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कार्बोदके ही कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन या तिन्हीपासून तयार झालेली आहे त्यामुळे जो उत्तर आहे वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक दहा मानवी हृदय सर्वसाधारणपणे किती ग्राम असते तर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे हृदय असते ते तीनशे साठ ग्राम इतका असते त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे साठ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी प्रार्थिनेची कार्य कोणती तर विद्यार्थी मित्रांनो शरीराच्या वाढीस मदत करणे व शरीराची झीज भजून काढणे शरीराच्या क्रियेची नियमन एक ग्राम प्रातिनापासून चार कॅलरी ऊर्जा मिळते तर हे तिन्ही ऑप्शन बरोबर असतील त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी जीवनसत्व अ ची कार्य कोणती तर विद्यार्थी मित्रांनो डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवणे हे जीवनसत्व अ चे सगळ्यात मोठे कार्य आहे त्यामुळेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त एक जीवनसत्व चे प्रमाण सगळ्यात जास्त गांजरामध्ये असते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा मानवा मानवाच्या मेंदूचे वजन साधारणपणे किती ग्राम असते तर विद्यार्थी मित्रांनो मानवाचं जे मेंदूचं वजन आहे ते साधारणपणे तेराशे पन्नास ग्राम असते परंतु पर्यायामध्ये आपल्याला तेराशे पन्नास दिलेलं नाही त्यामुळेच उत्तर आपण पर्याय क्रमांक दोन चौदाशे ग्राम इतकं घ्यायचं पुढचा प्रश्ना, प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग कोणता तर विद्यार्थी मित्रांनो कॉलरा या रोगामध्ये मानवाचे जे शरीराचे तापमान आहे ते कमी होते त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॉलरा प्रश्न क्रमांक पंधरा डायनामाइटचा शोध कोणी लावला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना याचं उत्तर माहीत असेल डायनामाइटचा सोन नोबेल यांनी लावला होता आणि यांच्याच नावावरून ती नोबेल पुरस्कार देण्यात येतो जगामधील सर्वात मोठा असा पुरस्कार हा मानला जातो प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसोधाच्या अभावामुळे होतो तर विद्यार्थी मित्रांनो मुडदूस हा जो रोग आहे तो जीवनशोध ड च्या अभावामुळे होतो प्रश्न क्रमांक सतरा रसायनाचा राजा डायरॅसला संभवतात तर विद्यार्थी मित्रांनो रसायनाचा राजा हा सल्फ्युरिक ऍसिड असतो मुळ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठरा रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रोजनचे रूपांतर कशामुळे होते तर विद्यार्थी मित्रांनो फायब्रिन यामुळे त्याचं रूपांतर होत असतं आणि रक्त गोठण्याची क्रिया पूर्णपणे पार पडते आणि ही विटॅमिन केमुळे रक्त गोठल्या जाते ज्याच्या शरीरामध्ये विटॅमिन केची कमतरता आहे त्या व्यक्तीचं रक्त लवकर गोठत नाही किंवा रक्त लवकर थांबत नाही प्रश्न क्रमांक एकोणीस नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एक्स आणि वाय ही जी गुणसूत्रे असतात ती पुरुषामध्ये असतात आणि स्त्रियांमध्ये यक्ष गुणसूत्रे असतात याच्यावरूनच आपला मुलगा होणार की मुलगी होणार हे ठरले जाते प्रश्न क्रमांक वीस मनुष्याच्या गुणसूत्राची संख्या किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकूण शेहेचाळीस ही इतकी गुणसूत्राची संख्या असते आणि त्याचे तेवीस जोड्या असतात जो जोड्या विचारले तर तेवीस ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि संख्या विचारली तर शेहेचाळीस सिलेक्ट करायचं प्रश्न क्रमांक एकवीस डॅडॅश यामध्ये ड हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते तर विद्यार्थी मित्रांनो जीवनसत्व डचं हे सगळ्यात जास्त प्रमाण पर्यायानुसार कॅड लिव्हर ऑइल यामध्ये असते त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॅड लिव्हर ऑइल प्रश्न क्रमांक बावीस सर्व बलामध्ये शीन बल कोणते तर तुम्हाला इथे जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शननुसार याचं जे उत्तर असणार आहे ते गुरुतत्व बल हे असणार आहे त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुरुतत्व बल प्रश्न क्रमांक तेवीस अणुच्या केंद्रकात डायडॅश नसतात तर विद्यार्थी मित्रांनो अणुच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन नसतात त्यामुळेच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इलेक्ट्रॉन प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात प्रतिजीविके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं जे ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीफार गफलत झालेली आहे हा जो कारखाना आहे तो पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे परंतु इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक दोन मध्ये पिंपरी सुद्धा दिलेला आहे आणि पर्याय क्रमांक चारमध्ये चिंचवड सुद्धा दिलेला आहे तर अशा वेळेस तुम्हाला पिंपरी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे परंतु याचा ऑप्शन जे पुस्तकामध्ये दिलेला आहे किंवा जे याची जे फॅक्टरी आहे ती पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे जे की पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचवीस डॉक्टर जोनास साल्क हे कोणत्या रोग लशीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत होती त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक पोलिओ प्रतिबंध मलेरिया होतो। तर विद्यार्थी मित्रांनो मलेरिया हा जो रोग आहे तो प्लाझ्मा मीडियम याच्यामुळे होत असतो म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तावीस पचनक्रियेत स्टारचे रूपांतर डॅडॅश पदार्थ होते तर विद्यार्थी ग्लुकोज मध्ये याचं रूपांतर होत असते स्टार्च जे असते ते आपण जे अन्नग्रहण करतो त्याचं रूपांतर स्टार्च मध्ये होते आणि स्टार्चचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होते आणि ग्लुकोज मध्ये काय असते तर साखर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो जे एकवीसशे प्राणी असतात त्यांना आदिजीव असे म्हणतात त्यामुळेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आदिजीव प्रश्न क्रमांक एकोणतीस आंबलामध्ये कोणती मूलद्रव्य असते तर विद्यार्थी मित्रांनो आंबलामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असते प्रश्न क्रमांक तीस निरोगी माणसाच्या हृदयाची दर मिनिटाला किती स्पंदने होतात तर विद्यार्थी मित्रांनो जे व्यक्ती निरोगी आहे त्याचे जे हार्टबीट असतात ते बहात्तर इतके असतात प्रत्येक मिनटाला बहात्तर इतके हार्टबीट परत असतात प्रश्न क्रमांक एकतीस मज्जा संस्था व त्याच्या विकाराच्या अभ्यासाला काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो न्युरॉलॉजी हे त्याला नाव देण्यात आलेलं आहे न्यूरॉलॉजी म्हणजे मज्जात संस्था आणि त्याच्या जी विकार असतात त्याच्या संबंधी अभ्यास केला जातो प्रश्न क्रमांक बत्तीस अजीवनसत्वाच्या जी अभावी कोणता रोग होतो तर विद्यार्थी मित्रांनो रात आंधळेपणा हा जो रोग आहे तो अजीवनसत्व याच्या अभावामुळे होत असतो पर्याय क्रमांक एक हे त्याचा करेक्ट आन्सर असेल प्रश्न क्रमांक तेहतीस स्कर्वी हा आजार कोणत्या रोग जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रोग होतो तर विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन क म्हणजे विटॅमिन सी याच्या अभावामुळे हा रोग होतो विटॅमिन के नावे के म्हणजे के असते आणि सी म्हणजे क असते त्यानंतरचा प्रश्न कॅलरी हे कशाचे परिणाम आहे म्हणजे कॅलरी हे कशाचे परिमाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो कॅलरी हे ऊर्जा मोजण्याचे परिणाम आहे त्यामुळेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऊर्जा प्रश्न क्रमांक पस्तीस कर्करोगावरती उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात तर विद्यार्थी मित्रांनो कर्करोगावरती जो उपचार केला जातो त्यामध्ये कोबाल्ट या धातूचा उपयोग केला जातो कोबाल सिक्स्टी म्हणून तुम्ही कधी ऐकलं असेल जे ज्या व्यक्तींना कॅन्सर होतो त्यावरती याचा ट्रीटमेंट केला जातो त्यामुळे त्याचे वेगवेगळे साईड इफेक्ट असतात काही काही जणांची केस जातात काही काही जणांची कातडी खराब होतात काही काही जणांची कातडी निघून जातात आणि काही काय रोगाला दुसरेसुद्धा काही डिसीज होतात तर ते त्याचे रिॲक्शन असतात याची ट्रीटमेंट केल्यानंतरची प्रश्न क्रमांक छत्तीस सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी, पेशी म्हटले जाते पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट आन्सर असेल प्रश्न क्रमांक शरीराचं तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते तर विद्यार्थी मित्रांनो याच्या सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की शरीराचा तोल सांभाळण्याचं काम हे लहान मेंदू करत असतो त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अडतीस मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते तर विद्यार्थी मित्रांनो उत्सर्जन संस्था याच्या मार्फत जे टाकाऊ पदार्थ असतात ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात तर विद्यार्थी मित्रांनो सासूस करणे अन्न गिळणे हृदयाची धडधड तर हे तिन्ही पर्याय बरोबर आहे जे तिन्ही कार्य स्नायू करत असतात त्यामुळेच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस तुमच्यासाठी ई एच डब्ल्यूमध्ये असणार आहे होमवर्कमध्ये असणार आहे याचं उत्तर तुम्हाला सर्वांना खाली कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न काय आहे तर रक्तभिश्रण संस्थेचा शोध कोणी लावला तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत विल्यम हार्वे डॉक्टर हॅन्सन डा ॲडवर्ड जेनर किंवा यापैकी नाही तर या, या चारीपैकी योग्य उत्तर कोणतं आहे तर तुम्हाला खाली कॉमेंट करून सांगायचं आहे प्रत्येकाने कॉमेंट करून प्रश्न क्रमांक चाळीसचं सा उत्तर सांगायचं आहे तसेच चाळीसपैकी तुमचा स्कोर किती आलेला आहे हे सुद्धा तुम्हाला खाली कॉमेंट करून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की नाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो याआधीचे व्हिडिओ जर पाहिले नसाल तर नक्की पाहून घ्या जेणेकरून तुमचं चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होऊन जाईल आणि गटकाचा पेपर तुमचा कसा गेला तुमचा स्कोअर किती आला हे सुद्धा तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपल्याला एक अंदाजी मिरिट लिस्ट तयार करता येईल तर सर्वांनी नक्की कॉमेंट करा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ग्रुप डी चे हॉलटिकीट हो डाऊनलोड केलेले आहे त्यांनी आपलं सेंटर कुठे आलेलं आहे आणि आपण कोणत्या जिल्ह्यात अप्लाय केलं होता हे सुद्धा सांगा जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना कळेल की आपलं सेंटर कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे तर नक्की सर्वांनी कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र